नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण मते. मित्रांनो, तर पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ भेटेल का हे शेतकऱ्यांकडून वारंवार विचारलं जात होतं. त्याबाबत आपल्या राज्याचे जे कृषी मंत्री आहेत माननीय धनंजय मुंडे यांनी काही माहिती दिली आहे. तर आपल्याला हे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ भेटेल का हे आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील. चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात. सगळ्यात आधी आपल्या राज्याचे कृषी मंत्री नेमकं काय म्हणतात ते पाहूयात. मुदत वाढ देण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. सर्व डाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज भरण्यात अडचणी येत आहे, त्यामुळे मुदत वाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. एकही शेतकरी यापासून वंचित राहणार नसल्याचं आश्वासन मुंडे यांनी दिले. याबाबत केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या शेतकऱ्यांना सुद्धा आवाहन करतो की सर्व जरी स्लोडाऊन झालं असलं तरी महाराष्ट्राचं हे सरकार कृषी विभाग त्यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभं आहे आणि कुठलाही शेतकरी या एक रुपयाच्या पीक विम्यापासून वंचित राहणार नाही याचं शाश्वती हे राज्य सरकार घेतं. तर तुम्ही पाहिलं असेल की आपल्या राज्याचे जे कृषी मंत्री आहेत धनंजय मुंडे ते नेमकं काय म्हणलेत की मित्रांनो, पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ भेटावी अशी मागणी ते केंद्र सरकारकडे करणार आहेत. तसा प्रस्ताव ते देणार आहेत, कारण सध्या जे पीक विमा भरण्याचं पोर्टल आहे, वेबसाईट आहे, ती बंद पडलेली आहे. मित्रांनो, मागील 4 ते 5 दिवस झाले वेबसाईट पूर्णपणे बंद आहे, त्यामुळे अनेक शेतकरी असे आहेत की ज्यांनी अर्ज भरलेले नाहीत, त्यामुळे कोणताही शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार नाही यासाठी त्यामुळे अर्ज करण्यासाठी मुदतवाढ भेटावी अशी मागणी ते केंद्र सरकारकडे करणार आहेत आणि आपल्याला मुदतवाढही भेटेल मित्रांनो अशा आशा आहे. तर अशा प्रकारचं एक महत्त्वपूर्ण अपडेट होतं. जर आपल्याला मुदतवाढ भेटली आणि तसं काय अपडेट आलं मित्रांनो तर आपल्या चॅनलवरती त्याची माहिती दिली जाईल. तर अशा प्रकारचं एक महत्त्वपूर्ण अपडेट होतं. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, तसं आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.